प्राणी जगत पानबगळा। पानबगळा हा आरडीईडी या कुलातील असून या पक्ष्याचे शास्त्रीय नाव इग्रेटा गार्झेटा असे आहे। भारत, श्रीलंका आणि ब्रह्मदेशात हा आढळतो। लहान मोठे तलाव नदीकाठी याचे वास्तव्य असते। या पांढऱ्या शुभ्र पक्ष्याची मान आणि पाय लांब असतात। डोळे आणि पायाची बोटे पिवळे असून पाय काळे असतात। चोच लांब अंकुचीदार आणि काळी असते। प्रजोत्पादनाच्या काळात त्याच्या छातीवर आणि पाठीवर अत्यंत शोभिवंत पिशे येतात। छातीवरची पिशे लांब आणि टोके भाल्यासारखे असतात, तर पाठीवरच्या पिसाचे टोके वर वळलेले असतात। डोक्यावर दोन लांब बारीक व मागे वळलेल्या पिसांचा तुरा उगवतो। विणीच्या काळानंतर ही पिशे गळून पडतात। एकेकाळी या पक्ष्यांच्या पिसांना फॅशन करण्यासाठी खूप मागणी होती, त्यामुळे या पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात शिकार होत असे। भारताने आता कायदा करून या पक्ष्यांच्या शिकारीला बंदी घातली आहे। हे पक्षी मुख्यतः मासे, बेडूक यावर उपजीविका करतात। कृमी, टोळ, पाण्यातील किडे, सरडेसुद्धा खातात। पाण्याजवळच्या गवताळ भागात ते भक्ष्य शोधित असतात। विणीचा हंगाम उत्तर भारतात जुलै ऑगस्टच्या सुमारास तर दक्षिणेस नोव्हेंबर ते फेब्रुवारी असतो। मादी एकावेळी 4 अंडे घालते। अंड्याचा रंग फिकट, निळसर, हिरवा असतो। असा हा पानबगळा।